हाय फ्रेंड्स, सर्वचक्रेशनच्या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण उलनपासून ही सुंदर आणि सुरेख अशी फुलांची परडी पाहणार आहोत. करायला पण सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते. या परडीसाठी वेळ पण कमी लागतो आणि उलन पण कमी लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. याच्यामध्ये मी ठेवण्यासाठी फुलंसुद्धा केलेली आहेत उलनची. जर तुम्हाला या फुलांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर सरोजा क्रिएशन सर्च करा किंवा माझ्या चॅनलला येऊन भेट देऊन प्लेलिस्ट ओपन करून पहा, म्हणजे तुम्हाला हे फुलांचीसुद्धा व्हिडिओ मिळतील. सुंदर आणि सुरेख अशी ही फुलं याच्यामध्ये मी ठेवलेली आहेत. आपण देवाला फुलं आणण्यासाठी या परडीचा वापर करतो. तीच परडी मी इथे उलनपासून तयार केलेली आहे, खूप छान झालेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाल रंगातील सबस्क्राईब नावाचं बटन क्लिक करून बेल आयकॉनला डबल क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पोहोचतील. चला तर मग पाहूया यासाठी काय काय साहित्य लागतं. अगदी कमी वेळेत आणि कमी उलनमध्ये होणारी ही परडी आहे फुलं ठेवण्यासाठी. ह्या गौरी गणपतीला तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा. हे पाहिजे मी तीन कलर घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीचे कलर घेऊ शकता. आणि चौथ्या कलरने आपण ही रिंग रॅप करून घेतलेली आहे. आता ही जी रिंग आहे ती कशी तयार केलेली आहे तर इथे पुठ्ठा कट करून मी तो जोडून उलनने रॅप करून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढी परडी करायची आहे त्याच्या मापाचा हा पुठ्ठा कट करून तुम्ही खाली लावण्यासाठी करू शकता. सर्वात प्रथम इथे मी फेंट गुलाबी कलर घेतलेला आहे, मॅजिक लुक करून घेतलेला आहे. मॅजिक लुकमध्ये आपल्याला खांब टाकायचे आहेत तर त्या अगोदर आपल्याला तीन साखळीचा एक खांब तयार करावा लागेल. सुयर वेडे घेऊन आपल्याला याच्या टोटल 14 खांब टाकायचे आहेत. पुढे तीन साखळ्याचा एक आणि पुढे सुयर वेडे घेऊन 13, असे 14 खांब मी इथे पूर्ण करून घेते. हे पाहिजे ते 14 खांब झालेले आहेत. त्यानंतर मॅजिक लुकचं एक टोकत आणून ते पॅक केलेलं आहे आणि तिसऱ्या साखळीमध्ये ते स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हा आपला पहिला राऊंड तयार झालेला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा तीन साखळ्या घ्यायच्या आहेत, तीन साखळ्याचा एक खांब. आणि आता दुसरा राऊंड वाढवायचा आहे, थोडासा खोलगट आला पाहिजे. त्यासाठी ते तीन सिंगल खांब टाकलेले आहेत आणि चौथ्यामध्ये आपण डबल खांब टाकत आहोत. हे पहा, तीन सिंगल झाल्यानंतर चौथ्यामध्ये डबल, अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा आपला दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आपण. अशा प्रकारे पुन्हा तिसऱ्या राऊंडसाठी तीन साखळीचा एक खांब सुयर वेडा घेऊन त्याच्या पुढे एक सिंगल खांब. एक सिंगल खांब झाल्यानंतर दुसऱ्यामध्ये डबल, एक सिंगल, दुसऱ्यामध्ये डबल, असे आपल्याला टोटल तीन राऊंड करून घ्यायचे आहेत. मी हे कम्प्लीट करून घेते तिन्ही पण राऊंड. हे पहा, अशा प्रकारे तीन राऊंड मी पूर्ण केलेले आहेत. एक सिंगल, दुसऱ्या डबल, एक सिंगल, दुसऱ्या डबल, अशाप्रमाणे टोटल तीन राऊंड करून घेतलेले आहेत. आणि त्या अगोदर मी दोन राऊंड केलेले आहेत. टोटल पाच राऊंड तयार झालेले आहेत आपले. मी इथे जे रिंग रॅप करून घेतलेले आहे त्याच्या मापाचा हा बेस तयार झालेला आहे. हे पहा, आता याच्यावरती आपल्याला वर परडीचा भाग म्हणजे वरी खोलगट भाग करायचा आहे, वर उंच घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे हे टोटल पाच राऊंड तयार झालेले आहेत. इथे इथे तीन साखळ्याचा एक खांब घेऊया आणि आता आपल्याला वर घ्यायचा आहे. त्यासाठी जो वेणीसारखा भाग दिसत आहे दोन धागे, त्याच्यातल्या मागच्या धाग्यामध्ये आपल्याला सुयर वेड्या घेऊन खांब टाकायचे आहेत. प्रत्येक खांबावर खांब मागचे दोन धागे घेऊन त्याच्यावर खांब टाकायचे आहेत. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. खांबावर खांब हे वर येते अशा प्रकारे. हे पहा, हा पूर्ण राऊंड झाल्यानंतर अशा प्रकारे हे उंच आलेलं दिसत आहे. हे
याच्यावर मी दुसरा कलर जोडत आहे, आता डार्क गुलाबी। हे जे धागे कट केलेले आहेत ते दोन्ही हाईड करायचे आहेत आपल्याला। इथे याच्यावर आपल्याला दोन्ही धागे पकडून खांबावर खांब घ्यायचे आहेत। दुसरा राऊंड त्याच्यावरती हा एक आणि वरून निळ्या रंगाचा असे दोन सेम राऊंड आपण हे कंप्लीट करून घेणार आहोत। हे पूर्ण करून घेऊया। ह्या निळ्या कलरचा एक ह्याच्यावर सेम राऊंड घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे इथे मी दोन राऊंड तयार करून घेतलेले आहेत। ही आपली वरी परडीचा भाग तयार झालेला आहे। आता जी आपण खाली रिंग केलेली आहे तयार करून घेतलेली आहे, ती सुई धाग्याने आपल्याला खाल्ल्या बाजूला जोडून घ्यायची आहे। हे पहा अशा प्रकारे उलटा ठेवून इथे मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे। हे रिंग जिथे बसत आहे तिथे त्या खांबाच्या लाईनला आपल्याला गोल राऊंडमध्ये पॅक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे खाल्ला आपला जो बेस तयार केला होता तो पॅक करून झालेला आहे। आता याला ह्याच्यासाठी वरती आपल्याला रिंग लावायची आहे आणि मध्यभागी सुद्धा गोल एक कडी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून साईडचा भाग आहे तो व्यवस्थित बसला पाहिजे। आणि याच्यावरती साईडनं वरती रिंग टाकायची आहे। ही आपण तारेपासून तयार केलेली आहे, बाइंडिंग तार असते त्यापासून। अशा प्रकारे गोलाकारात आपली परडी आहे। आता वरचं हँगरसाठी हँगिंगसाठी आपण बी इथे बाइंडिंगचं करून घेतलेलं आहे। दोन्ही साईडला अडकवायचं आहे आणि याला आता आपल्याला उलननी विणकाम करायचं आहे, जेणेकरून ही तार पूर्ण पॅक झाली पाहिजे। अशा प्रकारे फुलांची परडी तयार होणार आहे आपली। तर ही रिंग रॅप कशी करायची ते पाहूया। सर्वात अगोदर वरची रिंग कशी रॅप करायची, तर त्यासाठी एका साईडला आपल्याला जिथे आपण रिंग जोडून घेतलेली आहे तिथे धागा जोडून घेऊया।
अशा प्रकारे हा क्रोशा पूर्ण रिंगला रॅप करून घ्यायचा आहे मला। इथे तीन कलर मध्ये वरची रिंग मध्ये रॅप केलेली आहे। आता जी खाली गोल रिंग टाकली होती ती पण आपण साइडने रॅप करत आलो, हाफ क्रशा टाकत। इथे थोडंसं रॅप करायचं राहिलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते। खाल्ल्या खांबातून रिंग येईल अशा प्रकारे इथे हाफ क्रशा करत जायचं आहे। अशा प्रकारे दोन्ही पण रिंग आपल्या रॅप करून झालेले आहेत। ही आपली फुलांची परडी उलनपासून अगदी सुंदर आणि सुरेख झालेली आहे। कमी वेळेमध्ये आणि कमी उलनमध्ये झटपट होणारी आहे। गौरी गणपतीला ही फुलांची परडी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लाल रंगातले सबस्क्राईब नावाचं बटन दाबून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पाहिजे व्हिडिओ अपलोड झाल्या मिळतील। याच्यामध्ये सुंदर आणि सुरेख अशी आपण उलनचीच फुलं केलेली आहेत, पारिजातकाची, मोगऱ्याची आणि स्वस्तिकची। ते इथं मी ठेवणार आहे। आणि तुम्हाला जर ह्या फुलांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर सरोजा क्रिएशन सर्च करा किंवा सरोजा क्रिएशनची प्लेलिस्ट पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला या फुलांचे व्हिडिओ मिळतील। पुढील व्हिडिओमध्ये आणखीन एक नवीन कलाकृती पाहणार आहोत, त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। अशा प्रकारे आपली सुंदर आणि सुरेख अशी फुलांची परडी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।